आपल्या माहेरा जाईन मी आता, मी आता जाणार आहे, जाणार आहे मी माझ्या स्वस्थानी स्वस्थळी असा जाणार आहे. मी ज्या संतांच्याकडे निरोप पाठवलेला आहे त्या संतांनी मला पुन्हा उलट निरोप आणलेला आहे. सुखदुःख माझ्या ऐकिरेकानी कळवळा म्हणी करुणेचा माझा कळवळा त्या ठिकाणी माझ्या माता पित्यांना आलेला आहे. करुणी शुद्ध मूळ सावली भातुके येती दिशे के न्यावयाशी. महाराज सांगतात तुका म्हणे आता येतील न्यावया अंगे आपुलिया मायबाप. आणि याला अनुसरून भगवान जगद्गुरु तुकोबारा नेण्याकरता आले. आले तर जगद्गुरु तुकोबारांना जेव्हा दर्शन झालं आणि तुकोबारा सर्वांना सांगू लागले, पहिला आली हरी शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडत्कारे नाभी नाभी म्हणे त्वरी, मुकुट कुंडलाच्या दीप्ती तेजे लोपला गबस्ती मेघश्याम वर्ण हरी. भगवान आले कसे आले, इंद्रायणीच्या पहिलं तीरावर आले. आणि मग जेव्हा त्या ठिकाणी भगवान अलीकडे आले आणि आईले तीरावर आल्याच्या नंतर महाराजांच्या जेव्हा गृही घरी गेले, महाराज त्या ठिकाणी आपली दुर्बलता व्यक्त करत असताना म्हणतात की पाहुणे घराशी आजी आली ऋषिकेशी, काय करू उपचार. याच्याकरता सांगितले की भगवान फाल्गुन शुद्ध दशमीला जगद्गुरु तुकोबारांना नेण्याकरता आले, तो कालचा दिवस. आणि मग आले, महाराजांनी त्यांचा पाहुणचार केला, अर्थात कण्या तो कालचा दिवस आहे. आणि भगवंतानी महाराजांना आठवण करून दिली, सिद्ध व्हावे सिद्ध व्हावे, महाराज तयार व्हा. महाराज आता हेही ऐकलेलं आहे की जगद्गुरु तुकोबारांचं मन सर्व लोकांच्या उद्धाराकरता त्या ठिकाणी तळमळतं धडपडतंय. महाराजांना माहिती होतं की आयुष्यभर जीवनभर या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केलाय, समजवण्याचा प्रयत्न केलाय, शिकवण्याचा प्रयत्न केला, पण शिकविल्या गोष्टी शिकवून न धरी ती पोटी माहिती. तरीसुद्धा ज्या लोकांच्या उद्धाराकरता कल्याणाकरता तळमळ केली, जगाच्या कल्याण संतांच्या उदी देहकष्टविधी परोपकार हे सर्व केलं, लोकांचा नकार भाव हाही महाराजांच्या लक्षामध्ये होता, पण शेवटचा त्या ठिकाणी प्रयत्न म्हणून जगद्गुरु तुकोबाराय पुन्हा जे जे भेटतील किंवा घरोघर जाऊन वैकुंठाला चालण्याची त्या ठिकाणी तळमळ व्यक्त करतात, इच्छा व्यक्त करतात, सर्वांना बोलवतात, सर्वांना म्हणतात, तरीसुद्धा त्याही म्हणण्याची त्याही बोलण्याची लोकांनी टिंगल टवळीच केली. तेही म्हणणं त्या ठिकाणी नाकारलं. काही जण चेष्टेने बोलले म्हणे की महाराज जाऊन आपण आता होळी आली, होळीची पोळी मग जाऊया. महाराज म्हटले ठीक आहे बाबा, तुमचं पोळीमध्ये त्या ठिकाणी मन अडकलं आहे का नाही, तेवढीच इच्छा नको राहिला, काकस्पर्श होणार नाही आपलं, तेवढंही नको राहिला म्हणून काय करूया थांबतो. आणि मग असं सांगितलं जातं परंपरेने की जगद्गुरु तुकोबाराय आजच्या दिवशी फाल्गुन शुद्ध एकादशीला महाराजांनी अहोरात्र कीर्तन केलं. महाराज जे उभे राहिले, महाराजांचं कीर्तन कसं हो अहोरात्र दिवस रात्र, दिनराजीने ह्याची धंदा त्यांना ती सवयच आहे. तरीसुद्धा कोणत्या भावनेतून महाराज जेव्हा कीर्तनाला उभे राहिले, देवकर मंडळी सांगत असतात महाराजांच्या कीर्तनाचा अभंग होता, कीर्तन चांग कीर्तन चांग घोटवी निराळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन. आता कसं आहे, जेव्हा कीर्तन करायचं होतं आला हे सर्व प्रकार लक्षामध्ये आला, म्हटलं आपल्या वाट्याला एकादशीची सेवा आहे. मग जगद्गुरु तुकोबारांनी ज्या अभंगावर म्हणजे असं सांगितलं जातं की त्याच्यावर आपण त्या ठिकाणी घ्यावं का, पण पुन्हा आठवलं वैकुंठशी मामासाहेब दांडेकर यांचे जे काही वचन आहेत, त्यांनी जेव्हा उपदेश केला की आपला आवाका पाहावा, लय आवाक्याच्या बाहेर. म्हणजे याचा अर्थ असा नाही की हा जो अभंग घेतलाय तो माझ्या आवाक्यातला आहे, तसंही काय नाही, पण नाही म्हटलं तरी ते जरा आवाक्याच्या बाहेरचंच वाटलं. तात्याने सांगितलं होतं जेव्हा ते घोटवींदार ब्रह्मज्ञाने ते अभंग आला होता ना ओळीने, ते म्हटले हा अभंग कोणत्याही कीर्तनकाराने कशा पद्धतीने सांगितला तरी त्याचं विवेचन होऊ शकणार नाही, तर आपल्याला ओळीला आलंय म्हणून करायचंय. या अभंगाचा अर्थ जगद्गुरु तुकोबाराय सांगतील तेव्हाच तो योग्य होणे. म्हणजे घोटविनाळ ब्रह्मज्ञाने हाती तसं तर सर्वच अभंगाच्या बाबतीमध्ये हे खरं आहे, पण तरी सुद्धा हा जो अभंग आहे ब्रह्मभूत काय होतशी कीर्तने, आता सर्व अभंग आपल्या पाठच आहे,
की त्या अभंगामध्ये जो भाव आहे अर्थात तो भाव जगद्गुरु तुकोबाराय पुन्हा येऊन सांगतील तरच त्याचा भाव खऱ्या अर्थाने प्रगट होईल. मग आपण कशाला शहाणपणा करा, लगेच तो विचार सोडून दिला. मग चिंतन करता करता चला हा अभंग समोर आला. का आता आपण सर्व साधक मंडळी आपल्या दृष्टीने जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा या विषयावर आपण चर्चा करायला हरकत नाही. वैकुंठाची गुरुवर्य घुरे बाबा आपण ऐकला असेल सततन कीर्त यंतो माम. मग कीर्तन कसं असावं, रामकृष्ण हरीपासून तर ज्ञानदेव तुकाराम पर्यंत कोणतं भजन कोणत्या पद्धतीने म्हणावं, अभंग कसा म्हणावं, रूपाचा अभंग कसा, अगदी ज्ञानेश्वर माऊली नाही का मला बोने सांगितलं सर्व आठवतं की ती पद्धतमध्ये होती, आता बहुती दिसत नाही ती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर म्हणे ते तसं काय म्हणायचं नाही बाबा. आता सांगितलं तुम्हाला की आणखीन असे बारकावे त्याच्यामध्ये हे सांगितलेले कीर्तन. तर वाने सांगितलं की शक्यतो उपदेशपर अभंग कीर्तनाला घेऊ नये. नाही संतची नीव म्हटली अंगी हे तर आहेच, उपदेशालागे पात्र झाला. शक्यतो उपदेशपर अभंग कीर्तनाला घ्यायचा नाही. उपासनापर नामहात्म्य सांगणारा कीर्तनाचं श्रेष्ठत्व सांगणारा कीर्तन महिमा सांगणारा असे अभंग त्या ठिकाणी घ्यावेत. तोही भाग आठवला आणि मग म्हटलं चला की त्या दृष्टीने जगद्गुरु तुकोबर आहे आपल्या परमार्थाकरता साधनेकरता स्वतः साक्षी होतात याची गरज आहे की दुसरं कोणतरी पाहावं, दुसरं कोणतरी आपल्यावर वॉच ठेवावा आणि मग त्या ठिकाणी आपण व्यवस्थित वागावं नीट वागावं. यापेक्षा माझे चित्त मजग वाही काय असेल ते आपल्या जीवनाला आपलं चित्त हे ग्वाही म्हणजे साक्षी असावं फार मोठा अभ्यास आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या शब्दाच्या आधारे अर्थात आपल्या सर्वांच्या जीवनाकरता तो उपयोग आहे. मी फक्त चिंतन करतोय, फक्त आता या ठिकाणी मला उभं राहायचं आहे, बोलायचं आहे, अभंग घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी चिंतन करायचे सेवा करायची. अर्थात सर्व जाणकार मंडळी सर्व श्रेष्ठ मंडळी आहेत, मला कल्पना आहे त्याची. इथून मी सांगावं उपदेश करावा आणि आपण आपल्या जीवनाला कसं साक्षी असावं असं मी काही सांगावं आणि ते तुम्ही ऐकावं की त्याची गरज आहे तुम्हाला. निश्चितच मला माहिती आहे की तुम्हाला त्याची गरज नाही, उलट आपण सर्व मंडळी लोकांना जागे करणारे आहोत, सर्वांना सांगणारे आहोत, सर्वांना समजावणारे आहोत. आज जरी नसलं तरी उद्या भावी आपण जेव्हा कीर्तनकार प्रवचनकार कथाकार म्हणून समाजामध्ये जाणार आहोत तर अर्थात आपण ते सांगणारच आहोत. तर त्या ठिकाणी परमार्थ करत असताना भक्ती करत असताना उपासना करत असताना आपल्याकडून काही चुकू नये आणि त्याच्याकरता डोळ्यात तेल घालून साधना करत असताना डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी आपलं चुकू नये काय उणीव पडू नये याच्याकरता प्रयत्नशील हे असावं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी या अभंगामधून तो प्रबोध केलेला आहे. या अभंगाचं प्रमेय गाभा हा आहे की न घडावी पायी तुटी. महाराजांनी बाकीचं सर्व जे म्हणणं इतर चरणामध्ये इतर पदामध्ये की भगवंताच्या आपल्या उपास्याच्या चरणाशी पाय म्हणजे चरण त्या चरणाशी कधी आपली तूट म्हणजे अंतर पडू नये त्याचा वियोग होऊ नये. खरं तर जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी भगवंताकडे अशी प्रार्थना केलेली की तुमच्या चरणाची आम्हाला प्राप्ती व्हावी, तुमच्या चरणाची आम्हाला प्राप्ती व्हावी, झालेली प्राप्ती ती काय व्हावी, स्थिर व्हावी, टिकून राहावी. आणि ती टिकून राहण्याकरता जशी देवाला प्रार्थना आहे तसं महाराजांनी त्याची जबाबदारी केवळ देवाकडे त्या ठिकाणी टाकलेली असं नाही तर स्वतःकडे सुद्धा त्याची जबाबदारी स्वीकारून भगवंताच्या चरणाची झालेली प्राप्ती ही चिरकाळ कशी टिकून राहावी त्याच्यामध्ये कशी तूट होऊ नये. कसं आहे भगवंताच्या चरणाशी अनुसंधान थोडं जरी चुकलं तरी सुद्धा खऱ्या भक्ताला
ते सहन होत नाही। तुझी या चरणाचे तुटता अनुसंधान, शब्द वापरला खऱ्या भक्ताला भगवंताच्या चरणाशी क्षणभर देखील अनुसंधान जर तुटेल तर जाईल माझा प्राण तत्क्षणी, त्या वियोगाचं एवढं दुःख होत। आपण बाबांच्या चिंतनामध्ये नेहमी ऐकत असतो की त्या गोपिका गवळणी ब्रह्मदेवाला जड बुद्धीच्या म्हणत होत्या, अर्वाच्या बोलत होत्या का, हा जडबुद्धीचा ब्रह्मदेव म्हणे पापण्या निर्माण केल्या का, तर ती पापणी लवते ना, पापणी लवली की तेवढंच भगवंताचं दर्शन अंतरतं ना। म्हणजे पापणी लवली, पापणी लवणं म्हणजे खालची पापणी वरची पापणी झापड म्हणतात ना त्याला ना, ती जेव्हा चिकट त्याला आपण काय म्हणतो पापणी लवते, पापणी लावण्याकरता वर्षाचं अंतर आहे, महिन्याचं आहे, दिवसाचं, तासाचं, मिनिटाचं, निमिष सुद्धा शब्द जास्त होईल, निमिष म्हणायला सुद्धा शब्द म्हणायला जास्त वेळ लागतो, एवढं पापणी काय होते, त्याला क्षणही मानता येत नाही अशी पापणी लावते। आणि मग त्या काय होतं, त्याला शिव्या देत होत्या की हा जड बुद्धीचा ब्रह्मदेव त्या ठिकाणी म्हणे पापणी लावते, तर त्वाम पश्यताम त्रुटीर युगा येते, एवढं त्यांना त्या वियोगाचं काय होत होतं, दुःख होत होतं। कसं आहे, भजनी विक्षेपतेची पै मरण, जे वारकरी मंडळी आहेत ना, भजनामध्ये जर विक्षेप होईल पर मरण प्राय त्या ठिकाणी दुःख होतं। मी तुम्हाला वैकुंठराशी भोसरीकर माऊलींची आठवण सांगतो, माऊलींना चालता येत नव्हतं, गाडीत बसून होते, तरडगावामध्ये अलीकडंच त्या नाही का गावात पालखी जाते, तिथं गाडी आलेली होती, पाल्यावर म्हणली मला खाली उतरायचं आहे, उतरा उखळीकर दिंडीमध्ये, ते खांद्याला देऊन पुढं गेल्यानंतर म्हटलं माऊली चला, नाही म्हटली कोण जायचं, म्हणलं तुम्हाला चालता येत नाही गावातून त्या ठिकाणी जायचं, म्हटलं सरळ रस्त्याने चलूया, म्हणजे येथील जे एक गडीन तये जोडी पार नाही, इथला एक क्षण महत्त्वाचा आहे, चालायचं। आणि मग काय ते अभंग सांगायचे ना, आता ते प्रत्येकाला अभंग देण्याची पद्धत, हा अभंग तो अभंग, मग त्यानं सांगितल्यानंतर त्याने ते स्वर लावायचं आणि त्याने ते अभंग म्हणायचा, म्हणजे लगेच सुरू झालं पाहिजे, म्हणजे अभंगाला अभंग तर नाही का, अभंग सांगितला दुसऱ्यांनी मग ती चाल, त्याने ते अभंग म्हणायचा आणि चाल म्हणायला आणि ते मग त्यांचं मग लगेच लगेच सुरू झालं पाहिजे। आता त्यांना म्हणलं तर त्याने म्हणायचं नाही, त्याने आपण म्हणून घेतलं त्यांना सगळे शेवटी चाल त्याने मग म्हणायची, म्हणजे आणि मग त्यांना म्हटलं ते पकवाच लावायचा स्वर लावायचा ती त्याचं ती काही करू परत, आपलं आपण काय करायचं म्हणत राहायचं सांगत राहायचं। मी सांगत होतो की त्यांना तेवढं अंतर, आपण काय म्हणतो स्वर लावला पाहिजे ताल लावला पाहिजे हे सगळं झालं पाहिजे आणि मग आपलं त्या ठिकाणी भजन, त्याच्यामुळं आपल्या भजनामध्ये कुठं अनुसंधानच नाही, किती वाऱ्या त्या ठिकाणी किती वेळा काय होते बिघडा बिघडी होती। आता या ठिकाणी आदरणीय एकनाथ महाराज आहेत,
जमते, नाहीतर विचारू नका. सर्व कीर्तनामध्ये अक्षरशः कीर्तनकाराचं कीर्तनाकडे, अभंगाकडे, त्या चिंतनाकडे लक्षच लागू नये एवढ्या पद्धतीची ठाक ठोक. एक तर मृदंग स्वरामध्ये लागत नाही, मी बाकी सांगत बसत नाही, बरं, म्हणायची सोय नाही, सांगायची सोय नाही, लावा असं सांगायचं नाही, खाण्याने खुण्याने ते समजत नाही, ते ऐकत नाही. आणि पुन्हा थापीच्याऐवजी किडकिड किडकिड किडकिड, म्हणजे कोणत्याही प्रकारचं अनुसंधान कीर्तनकाराचं सांगण्याचं ते चिंतनाकडे राहूच नाही. अशा मी सांगत होतो की एवढाही त्या ठिकाणी भजन करत असताना, चिंतन करत असताना ते अनुसंधान तुटू नये, मध्ये विक्षेप होऊ नये. तो भाव जगद्गुरु तुकोबारांचे, जगद्गुरु तुकोबारा सांगतात की न घडावी पायी तुटी, त्या पायाशी त्या चरणाशी अंतर पडूच नाही. आणि मग ते अंतर न पडण्याकरता, अंतर न पडण्याकरता मग काय काय केलं पाहिजे, क्षण क्षण सांभाळतो साक्षी होऊन क्षणक्षणाला काय करतो, माझ्या वृत्तीला मी सांभाळतो, क्षणाक्षणा सांभाळतो. कसं आहे, भगवंताच्या चरणाशी अनुसंधान प्राप्त होण्याकरता, झालेलं ते चिरकाळ टिकण्याकरता, पुन्हा त्याचं अंतर पडू नये याकरता अर्थातच आपण परमार्थाची साधना ही करत असतो. की याची लागेव तेजीले भोग, याची लागेव केले नाना याग, याची लागेव अष्टांगादी योग, याची लागे या विषयाचे त्याग, त्याच्या प्राप्तीकरता काय काय करावं लागतं, पुन्हा नुसतं प्राप्त होऊ नये तर त्या प्राप्तीचा त्या ठिकाणी क्षेम होण्याकरता, त्याच्याही करता पुन्हा कष्ट आहेत. म्हणजे प्राप्त करण्याकरता जसे कष्ट आहेत ना, आपण अर्थाच्या बाबतीमध्ये म्हणत असतो की अर्थानाम अर्जने क्लेशस तथैव परिपालने, जसं ते ना तसंच हे भगवंताचे चरण प्राप्त करण्याकरता जेवढे कष्ट आहेत, त्याचं पुन्हा रक्षण करण्याकरताही तेवढेच कष्ट आहेत. त्याच्याकरता तेवढी साधना करावी लागते. अर्थात आपण वारकरी मंडळी, आपण त्याला परमार्थ म्हणतो. मग तो परमार्थसुद्धा तीन प्रकाराचा, कृतीचा, उक्तीचा आणि वृत्तीचा. कृतीचा परमार्थ, बा परमार्थामध्ये कृती करावी लागते ना. आपण आपापल्या स्थानाहून किंवा ज्ञानोबरांच्या पालखीवर असाल तर आळंदी ते पंढरपूर पालखीवर आपण दिंडीमध्ये पायी चालतो, टाळ घेऊन भजन करतो, ही कृती आहे. हे परमार्थाकरता ही कृती करावीच लागते ना. म्हणजे परमार्थामध्ये, किंवा यालाच परमार्थ म्हणतात, आपण याला परमार्थ म्हणतो, परमार्थामध्ये ही कृती करावी लागते. आणखीन काय काय असेल, आपण पूजा करतो, माला घेऊन आपण जप करतो, ही कृती आहे ना, कृती. पुन्हा उक्ती, की जशी कृती महत्वाची आहे तशी उक्ती म्हणजे वचन हे सुद्धा महत्वाचं आहे. की परमार्थ करणाऱ्या माणसाला आपल्या वचनाला सुद्धा काय करावं लागतं,
जबाबदार आपलं बोलणं त्या ठिकाणी कसं असावं, कसं नसावं, तसं कसं असावं, तसं कसं नसावं, ज्ञानोबरांनी दोनही प्रकार सांगितलेले आहेत. कसं असावं हे सांगितलं आणि कसं नसावं हे सांगितलेलं आहे. कसं असावं तैसे साचा निमवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माऊलींनी त्याच्यामध्ये चार पाच प्रकार सांगितलेले आहेत की कसं कसं बोलणं पाहिजे. साच, मवाळ, मितले आणि रसाळ अशा पद्धतीचं बोलणं पाहिजे. कसं नसावं तिथं सांगितलंय. आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे संन्याशिले अवगुणू जियावाच्या. चला म्हणजे कसं असावं उक्ती, जसं कृतीचा परमार्थ आहे ना तसा उक्तीचा म्हणजे आपल्या वाणीवर वाचेवरही बरंचसं अवलंबून आहे. म्हणून वचन म्हणजे आपलं बोलणं कसं पाहिजे. वेचिते वचन जेने राहे समाधान, जेने राहे समाधान, जेने राहे समाधान. वेचिते वचन जेने राहे समाधान, जेने राहे समाधान. असं बोल जेणे राहे समाधान, नाही तर मांडिली गोठी हन मोडेल. है का नाही. भवाची कवणाई भवई कवणाची नुचलावी. म्हणून कसं बोलणं पाहिजे जेणे राहे समाधान. बोलू आयशा बोली जेणे बोली विठ्ठल डोली. त्या ठिकाणी उक्ती. जप चाललाय आता कीर्तनकार मंडळी गमतीनं सांगत असतात जप चाललाय. त्या जपामध्ये आपल्या उपास्याचं त्या ठिकाणी नाम अर्थात मंत्राचं उच्चारण चाललं आहे आणि त्याच्यामध्येच काहीतरी आर्वाच्य बोलणं. आता काय काय बोलतात हे सांगण्याचं ठिकाण नाही पण त्या ठिकाणी बोललं जातं. अर्थात आपल्या वाणीने जर आपण आर्वाच्य अभद्र बोललो तर अर्थात वाणीचं तेज कमी होतं, वाणीचं तेज नष्ट होतं. आणि म्हणून उक्ती म्हणजे आपलं वचन म्हणजे आपलं बोलणं. अर्थात आपल्या बोलण्यावरही भगवंताच्या चरणाचं अनुसंधान हे राहण्याकरता अवलंबून आहे. म्हणून मी सांगितलं की कृती उक्ती आणि वृत्ती सर्वात महत्त्वाचा. वृत्ती एक वेळ कृती नाही घडली म्हणजे न घडण्याकरता सांगत नाही. जरी मागे पुढे झालं कमी अधिक झालं तरी चालू शकेल, वचन चालू शकेल. पण वृत्ती जर त्या ठिकाणी बिघडली तर मग मात्र चालणार नाही. आणि म्हणून वृत्ती म्हणून महात्म्यांचं त्या ठिकाणी परमार्थ करताना भक्ती करत असताना त्यांच्या कृतीमध्ये उक्तीमध्ये आणि वृत्तीमध्ये एकच असतं. मनस्येकम वचस्येकम कर्मण्येकम महात्मनः. महात्म्याचं हे आणि जो दुर्बुद्धी असतो ना जो दुरात्मा असतो ना मनस्यन्यत वचस्यन्यत कर्मण्यन्यत दुरात्मना. म्हणजे मनामध्ये जे आहे तेच उक्तीमध्ये आणि जे उक्तीमध्ये आहे तेच कृतीमध्ये. म्हणजे मनामध्ये आहे त्याच पद्धतीने बोलणं आणि जे बोलतो त्याच पद्धतीने त्या ठिकाणी वर्तन वागणं. जो दुरात्मा असतो ना त्याचं कसं आहे मनामध्ये एक
वाचेमध्ये वेगळं आणि कृती त्याच्यापेक्षा और। बाबा सांगत असतात, एखाद्याला सांगितलं ना, अरे बाबा सांगतो तसं वागलं पाहिजे, त्यांना सांगायचं आम्हीन करायचं आम्हीच, डबल रोल कसा, काहीतरी एक सांगा ना, म्हणजे सांगायचं आम्ही, एक तर सांगायचं तरी सांगा, नाहीतर एक तर वा करायचं तरी सांगा, वागायचं तरी सांगा, तसं नाही बाबा। तर त्या ठिकाणी आपल्या उक्तीमध्ये आणि कृतीमध्ये आणि इथं मनाची जोडी, म्हणजे जे मनामध्ये आहे ना तेच उक्तीमध्ये तेच बोलण्यामध्ये असलं पाहिजे, आणि जे बोलण्यामध्ये आहे अर्थात तेच कृतीमध्ये असलं पाहिजे। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे, त्या ठिकाणी आपल्या वृत्तीमध्ये त्या ठिकाणी असावं वृत्तीमध्ये त्या ठिकाणी मन, आणि म्हणून आपण आपल्या मनाला त्या ठिकाणी जागं केलं पाहिजे। सारखं तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा, मन आधी आले ज्याचे होईल आता तयावरी सत्ता केली चाले, असं आहे। भगवंताच्या चरणाचं अनुसंधान तुटू नये याच्याकरता त्या ठिकाणी आपली वृत्ती, आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी भगवंताकडे अशी प्रार्थना केलेली आहे की माझी वृत्ती तुमच्या पायापाशी काय करा सांभाळून ठेवा। त्या ठिकाणी तिला देवा तुम्ही सुद्धा काय करा, आमची वृत्ती आमचा तर प्रयत्न आहेच, पण तुम्ही सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य करा। वृत्ती राखा पायापाशी वस्ती धरोनी मानाशी, वस्ती धरोनी मानाशी देवा माझी वृत्ती चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे, हेच एक देवा तुम्हा मागणे दातारा, उचित ते करा माझा भाव जाणोनी। माझी वृत्ती माझं चित्त माझं मन हे तुमच्या चरणाजवळच काय करावं राहावं, त्या ठिकाणी त्याची वस्ती त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य असावं, आणि ते राहावं याच्याकरता जगद्गुरु तुकोबर आहे प्रयत्नशील आहेत। कारण जगद्गुरु तुकोबर आहे आयशे जागवी तो मना सरशे जनासहित जनाकडे जायचंच नाही आपल्याला। हा जगद्गुरु तुकोबरांचा अभंग ना, आयशे जागवी तो मना, महाराज सर्व स्वतःलाच बोलतात ना, महाराज या ठिकाणी स्वतःलाच त्या ठिकाणी मीची मजा राखणं झालं। महाराज सांगतात माझं रक्षण माझा रखवालदार कोणी मीच आहे का नाही, मीची मजा राखण झालो
आणि त्या दृष्टीतून त्या भूमिकेतून महाराज बोलतात की आयुष्य जाग वितो मना। जगद्गुरु तुकाराम सांगतात ना, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश। महाराज त्या ठिकाणी आपल्या मनाचा अंकुश, आपलंच मन आणि त्या मनाचा अंकुश ठेवणारे त्या ठिकाणी आपणच, अशी जगद्गुरु तुकोबरांनी स्वसाक्षित्वाची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे। आपल्या बहुतेक सर्वांचं कसं असतंय, जनाला जाग करायचं, सर्वजमाबद्दल कशी जी सर्वच काय चाललंय, लोकांचा उद्धार हे का नाही, लोकांचं कल्याण। सध्या कीर्तनं बंद आहेत, अनेकांची कीर्तनं सुरू होण्याकरता मागणी आहे, आणि ते म्हणतात हे कशाकरता, आम्ही समाजाचं काय करतो आहे प्रबोधन, आम्ही समाजाला शिकवतो आहे, बरोबर आहे, कीर्तन हे समाजाला ज्ञानदीप लावू जगी, कीर्तन त्याच्याकरताच आहे। त्यातून आम्ही त्या ठिकाणी काय करतो, लोक जागृती करतो, समाजाचं प्रबोधन करतो आहे, पण नेहमी आपला विषय हाही आहे की समाजाचं प्रबोधन करायचं आहे, परंतु अगोदर म्हणतात ना ते पोहऱ्यात येण्याकरता आडात पाहिजे ना, आडात असेल तर त्या ठिकाणी काय होईल, पोहऱ्यात येईल ना, म्हणून त्या ठिकाणी अगोदर लोका सांग्यावर लोकांना सांगण्यापेक्षा, लोकांनी करावं, लोकांनी असं वागावं, लोकांनी असं करावं ते सांगण्यापेक्षा, आणि काय ठीक आहे सांगायचं आहे, लोकांना बदलवायचं आहे, लोकांना शिकवायचं आहे, प्रबोधन करायचं आहे, पण ज्याच्याकरता करायचं आहे अर्थात समाजाचे दुर्गुण, लोकांचं दूरवर्तन, म्हणजे ते दुराचारापासून परावृत्त होऊन सदाचारामध्ये रत व्हावेत, याच्याकरता उपदेश करायचा आहे। पण उपदेश करणाराने जर अगोदर स्वतः तसं वर्तन नाही केलं तर त्या उपदेशाचा परिणाम होत नाही ना, इष्ट समाजावर तो इष्ट परिणाम होत नाही। मला तर त्याच्याकरता पुन्हा सर्व कीर्तनकार एक गोष्ट सांगत असतात ना, की नाथ महाराजांच्याकडे एक बाई आपल्या मुलाला घेऊन गेली साधूकडे, म्हणा तो मुलगा गुळ खात होता, फार गुळ खात होता, आती गुळ खात होता, आती सर्वत्र वर्जे आहेत, आती खात होता, सुद्धा महाराज आमचा विषय झाला ना, खायचं आहे सगळं खायचं आहे, पण तिथे आती नको आहे ना, आती झालं की मग आती तिथे माती आहे, आती गुळ खात होता, काय तिची सामान्य परिस्थिती असेल, त्याची ती इच्छा त्याचा तो लाड तेवढा पुरू शकत नव्हती, कोण त्याला त्राग आला म्हणे, नाथ महाराजांच्याकडे घेऊन गेली। महाराजांना सांगितलं की महाराज हा मुलगा तुमच्याजवळ ठेवायचं कशाकरता, काही वेदांताचा पाठ घेण्याकरता, काही अभंगाचा पाठ होण्याकरता असं नाही, हा वैकुंठशी मामासाहेब दांडेकर त्यांच्या चरित्रामध्ये भाग आला आहे की बहुतेक लोक त्यांना भेटायचे, आमचा एवढा मुलगा तुमच्या शाळेमध्ये घेऊन जा, एवढा मुलगा गुरुकुलामध्ये घेऊन जा, त्यांना जा त्याची शाळा वाहू द्या, शाळेत जात नाही, मग घरचं काही काम करू द्या, घरचं काही करत नाही, मग काही तरा त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे काही गुरु ढोरं घेऊन द्या, तेही करत नाही, मग जे नाणं कुठं चालत नाही ते कुठं घेऊन जा म्हणे। आता असं कोणी ज्याची बुद्धी वकील होण्यासारखी, डॉक्टर होण्यासारखी, इंजिनियर होण्यासारखी, ते मुलं इकडं पाठवतात का, एखादा भाग्यवान असेल हे त्या ठिकाणी अशा उच्च प्रकारच्या नोकरीवर अशा लौकिक अशा उत्कर्षावर लाथ मारून परमार्थामध्ये येणारे कमी आहेत, पण ते त्या ठिकाणी वडील म्हणतात का, बाप म्हणतात का, हा मुलगा काय करा मग, आता आळंदीमध्ये घेऊन जा, गुरुकुलामध्ये घेऊन जा, नाही ना त्याला म्हणत नाही, जो काही करत नाही, पण चला आशेही आले ना, माऊली काय करतात घेतात ना, गुणदोष या तीन विचारी काही ठाव दिला पायी, त्यांना घेतात, चला त्यांना कीर्तन करा, त्यांना प्रबोधनकार करून, आणि मग त्यांच्यासमोर वकील इंजिनियर डॉक्टर बसून त्यांना पुन्हा काय करतात, ऐकायला लावतात। अर्थात ही माऊलींचीच किमय आहे, पण मला हा सांगायचा भाग ती बाई जेव्हा घेऊन गेली, मला याला काय शिकायचं, काही शिकायचं नाही म्हणे, मग तो फार गुळ खातो, मग द्या आते होतं माझी देण्याची परिस्थिती नाही, काय असेल चला मला जास्त नाही सांगत बसायचं। मग तिने सांगितलं की माझी परिस्थिती नाही, म्हटलं तर तुमच्या घरामध्ये तर रोज पुरणपोळी तर त्या ठिकाणी नैवेद्य होतो आहे ना,
आहेस ना, मग काय करा, इधर ठेवा. बरं ठीक आहे. नाथ महाराज सांगितलं, बाबा काही काम करशील, काही करणार नाही, पाणी आणशील नाही आणणार, झाड काही करणार नाही. मग नुसतं पुरणपोळी खाऊन झोपेल. बरं, जे 4 वाजता पुराण असतं ते तरी ऐकशील का नाही, झोपून राहील, मध्ये मध्ये डोळे उघडतील, जशी जाग येईल तसे 4 शब्द कानावर पडले तर ऐकेल. चला, तर त्या ठिकाणी मला हा भाग सांगायचा की जेव्हा त्या बाई घेऊन आल्या, नाथ महाराजांनी जेव्हा त्यांना समजावून सांगितलं की बाबा गुळ खाऊ नये, तो मुलगा ठीक आहे, बाईला सांगितलं जा बाई घरी घेऊन जा, मुलगा गुळ खाणार नाही. बाई घरी गेल्या, घरात पाय दारात पाय की लगेच त्या मुलाने काय केला, गुळ मागितला. बाईला राग आला, एवढे नातमारांची ख्याती कीर्ती ऐकून त्यांच्याकडे मोठे हाशेने गेले आणि या मुलाने किमान 8 दिवस तरी गुळ मागे नव्हता पाहिजे, 4 दिवस 2 दिवस हा इथं घरात पाय दारात पाय की लगेच त्याने गुळ मागितला. बाईना राग आला, लगेच पुन्हा आल्या. महाराज एवढं तुमचं त्या ठिकाणी मोठेपण, एवढं महिमा, एवढे तुम्ही संत म्हणून त्या ठिकाणी लोक म्हणतात तुम्हाला, काय तुमच्या बोलण्याचा काय तुमच्या उपदेशाचा परिणाम झाला नाही वगैरे काय बोलले असतील. महाराज म्हटले काय झालं, तुम्ही सांगितलं या मुलाला गुळ खाऊ नये, पण त्याने घरात पाय दारात पाय लगेच गुळ मागितला. ते नाथ महाराज होते, सध्याचे कीर्तनकार असते, ते म्हटले असते बाई आमकं तमकं असं ते नाही का, माऊलीनी भिंत चालवली मग तुम्ही चालवता का, ते म्हणले या तुम्ही याच्यावर वाघावर बसून आहे ना अशी, तसं बोलणारे नव्हते. ते म्हटले महाराज होते अंतर्मुख होऊन, का मी बोललो, मी उपदेश केला, मी सांगितलं, त्याचा परिणाम का झाला नाही, परिणाम तर व्हायला पाहिजे, मी इष्ट परिणाम का होत नाही त्याच्याकरता, का झालं नाही. आणि अंतर्मुख होऊन जेव्हा पाहिलं लक्षामध्ये आलं की आपण सांगितलं गुळ खाऊ नये, पण आपणच रोज गुळ खातोय, रोज पुरणपोळी खातोय ना, आणि मग त्याच्यावर कसा परिणाम होईल लक्षामध्ये आलं. बाई मला जरा 8 दिवसाची संधी द्या, हां अगोदर लगेच सांगितलं तर आता पुन्हा 8 दिवसाची संधी, काहीतरी मला कालावधी द्या. आणि मग गेल्या, येते 8 दिवसांनी गेल्या, तोपर्यंत नाथ महाराजांनी गुळ खायचा सोडून दिला. पुन्हा तो मुलगाला ते शब्द सांगितले, जा आता नाही गुळ खाणार. बाई म्हणलं तर 8 दिवसापूर्वी हे सांगितलं, आता काय म्हटलं, काही आणखीन काही बदलले काय न मंत्र, काय 8 दिवसात पाठ केलं आहे काय न, जा म्हणे आता नाही खाणार गुळ, आता नाही मागणार गुळ. आणि मग बाई तेवढं ऐकून पुन्हा घरी गेली, मुलाच्या तोंडाकडे पाहत होती की गुळ मागतो की काय. घरी गेल्याबरोबर त्या मुलाने सांगितलं, आई सुंदर वरण भात कर, त्याच्यावर तूप टाक, लिंबू लोणचं आणि मला दे. गुळ मागणार मुलगा एकदम वरण भात तूप पोळी मागू लागला. दुसऱ्या दिवशी ते चांगले 7-8 दिवस गेले, गुळ मागितला नाही. बाईला मात्र कुतूहल वाटलं, काय भानगडे, 15 दिवसापूर्वी ते शब्द वापरले होते, पुन्हा घरी आला, त्या मुलाने गुळ मागितला, आपण पुन्हा तक्रार घेऊन गेलो, नाथ महाराज 8 दिवसाचा वेळ मागून घेतला, पुन्हा त्या ठिकाणी तोच ते शब्द वापरले, घरी आले तर मुलाने गुळ मागितले, काय बाकीचं तर काही बोलले नाहीत, बाकीचं काही सांगितलं नाही, काही मंत्र बदल नाही केले, छा छू काही काही उदबत्ती नाही, उद नाही काही नाही वापरलं, काय बरं केलं आहे. आणि मग बाई पुन्हा चौकशीमध्ये पुन्हा नाथ महाराजाकडे गेली. नाथ महाराजाला पुन्हा काय झालं आता हे, महाराज संतुष्ट आहे, समाधान आहे, मी ज्याच्याकरता तुमच्याकडे आली होती, माझी इच्छा पूर्ण झाली, मुलाने गुळ मागायचं गुळ खायचं सोडून दिलं आहे, चांगला परिणाम झाला तुमच्या बोलण्याचा. पण 15 दिवसामधला 2-3 वेळा तुमच्याकडे आले, हा सर्व प्रकार मी पाहिला, मला कोडं उलगडत नाही म्हणे, शब्द तर तेच होते, तेव्हा ते सांगितले, पुन्हा 8 दिवसांनी यायला लावलं, ते शब्द सांगितले, काही बदल नाही केला, आणि आता तेव्हा गुळ मागितला, आता गुळ मुलाने मागितला नाही, मागत नाही, देव म्हणले तरी नको म्हणतो, ते शब्द तुम्ही वापरले ते. म्हणजे बाई त्यामध्ये काय, पहिल्या वेळेस जेव्हा मी त्याला सांगितलं होतं गुळ खाऊ नये, तेव्हा मी स्वतः गुळ खात होतो, तुम्ही जेव्हा तक्रार घेऊन आल्या, मी लक्षात आलं की मी जेव्हा बोललो, मी उपदेश केला, का परिणाम नाही झाला, का मुलाने गुळ नाही सोडला, माझ्या मनाने मला सांगितलं तूच गुळ खातो, तर तो मुलगा गुळ खायचा कसा सोडेल. मग हे लक्षामध्ये आल्याच्या नंतर मग मी पुन्हा 8 दिवसाची मुदत मागून घेतली, माझ्यामध्ये बदल करून घेतला, मी गुळ खायचा सोडून दिला. आणि मग काय केला, त्याला सांगितल्यामुळं काय झालं,
त्याने गुळ खायचं सोडून दिला. याचा अर्थ असा होतो आहे की जे सांगणारे आहेत, जे प्रबोधन करणारे आहेत, अर्थात त्यांना अगोदर आपण जे समाजाला प्रबोधन करायचं, जे समाजाला शिकवायचं आहे, अरे दुराचार करतो आणि लोकांना सदाचार सांगतोय. हां, म्हणजे हे आता ते हे कीर्तनाचे प्रकार सगळीकडे आलेत ना, कॉमेडी. आणि त्या कीर्तनामध्ये काय असतं, नवरा बायकोचे भांडणं, ते काय काय असतं तिथे वाक्य आहे का नाही, खानदेशी तडका बरं का, त्या दारोडीची बायको काय काय असेच काय, ते विकृत असे शब्द नाही, ते हेडिंग असतं त्याच्यावर. बरं म्हणते हे राजा बोलो पाठवलं, म्हणलं बाबा काय आता हे कसं काय 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 बंधन करायचं काही कळे ना. त्याने ते पाठवलं, आता काय कीर्तनामध्ये बोललं आपण ते ऐकलेलं आहे, हे जर बोलले तर काय समाजावर परिणाम होईल सांगा. ठीक आहे, कीर्तनकार पाहिजेत, कीर्तनकारने बोलावं, कीर्तनकार प्रबोधन करतात, पण त्याच्यामध्ये जर अशी विकृती असेल. आम्ही असं म्हटलं ठीक आहे भाऊ तुम्हाला द्यायचं आहे वर, या ठिकाणी कोष्टी महाराज आहेत, ते काय करतात, ते यूट्यूब चॅनल चालवतात, पण त्याच्यामध्ये संत प्रमाणाच्या आधारे आणि जे चालवतात त्याच्यामध्ये आपण संत वाङ्मयाचा प्रचार प्रसार करण्याच्या शुद्ध हेतूने ती जबाबदारी घेऊन विकृती येणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे, आपण ते टाकलं पाहिजे. आपला विषय हा आहे की सांगणाऱ्याने जर अगोदर नाही त्याचं आचरण केलं, नाही पालन केलं, तर समाजावर त्याचा इष्ट परिणाम होत नाही, समाजामध्ये तसा बदल होत नाही. आणि म्हणून अगोदर आयशे जागवितो मना, अगोदर मनाला जागवतो, अगोदर जे सांगायचं त्याचं अनुष्ठान, त्याचं आचरण. भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुला मला खूप सांगावं वाटतं रे, तू विचारत नाही तरी, तू पुसत नाही तरी सुद्धा काय करतो, मी तुला सांगतो. तुला सांगतो का अर्जुना, तू परिसशी आणि परिसुनी अनुष्ठीशी. अर्जुना तू ऐकतोस आणि जसं ऐकतोस तसं अनुष्ठान करतोस, तसं आचरण करतोस. आणि म्हणून त्या ठिकाणी वृत्ती म्हणजे आपलं मन, आणि एकदा की आपलं मन त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये येईल तर त्या मनावर आपण जशी सत्ता करू, जसं आपण त्याला सांगू, जे आपल्याला त्याच्याकडून करून घ्यायचं आहे त्या पद्धतीने आपण त्या मनाकडून कार्य करून घेऊ शकतो. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, त्याने महाराजांनी सांगितलं की मन प्रसन्न आपलं मन गुरु आणि शिष्य करी आपुलेचे दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. म्हणून हेच मन आपल्याला सद्गती प्राप्त करून देणार आहे आणि हेच मन आपली अधोगती सुद्धा करणार आहे. आणि म्हणून बहुतेक जण त्या ठिकाणी आपल्या मनापेक्षाही त्या ठिकाणी जनांना म्हणजे लोकांनाच काय करत असतं, सांगण्याचा प्रयत्न करतो, नव्हे नव्हे लोकांचे गुणदोष त्या ठिकाणी दुसऱ्याचे दोष सांगतात की नाही, तो तसा तो तसा तो तसा दुसऱ्याचे दोष. म्हणून गोकर्णाने त्या आत्मदेव ब्राह्मणाला उपदेश करत असताना धर्मं भज्यस्व सततं त्यजलोक धर्मान सेवस्व साधुपुरुषान जहि कामतृष्णान अन्यस्य दोष गुणान चिंतनमाशु मुक्त्वा, अन्यस्य दोष गुणान चिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथारसमोह नितरां पिबत्वं. मला हे पद पाहिजे की अन्यस्य दोष गुणान चिंतनमाशु मुक्त्वा,